विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 8वी भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 1 स्थानिक वेळ व प्रमाण वेळ या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता आपण या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीने स्थानिक वेळ निश्चित केली जाते हा भाग अभ्यासला होता। तर पहा, आता आपल्याला ही कृती करून पाहायची आहे। मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भाने विविध रेखावृत्तांच्या स्थानिक वेळा सत्ता येऊ शकतात, यासाठी पुढील उदाहरण बघा। म्हणजे मूळ रेखावृत्त जे आहे बरोबर, तर त्या मूळ रेखावृत्ताच्या संदर्भाने आपल्याला ज्या काही स्थानिक वेळा आहेत त्या शोधता येतात, तर यासाठी आपल्याला पुढील उदाहरणाचा अभ्यास करायचा आहे। आता इराणमधील मशहद शहर साधारणपणे 60° पूर्व रेखावृत्तावर आहे। पहा, इराणमधील मशहद शहर साधारणपणे 60° पूर्व रेखावृत्तावर आहे। जेव्हा ग्रीनिजला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशहद शहराची स्थानिक वेळ सांगा। आता काय करायचं आपल्याला, इराणमधील मशहद शहर साधारणपणे 60° पूर्व रेखावृत्तावर आहे आणि जेव्हा ग्रीनिजला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशहद शहराची स्थानिक वेळ काय करायची आपल्याला सांगायची आहे। तर पहा, आता आपल्याला हा प्रश्न सोडवताना किंवा वेळ काढताना एक विधान लक्षात घ्यायचं आहे। मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढते। म्हणजे मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे जर आपण गेलो तर प्रत्येक रेखावृत्तावर जी काही स्थानिक वेळ आहे ती 4-4 मिनिटांनी काय होत असते वाढत जाते। मग ग्रीनिज व मशहद या ठिकाणांच्या रेखावृत्तामधील फरक किती आहे, तर पहा 60° आहे। किती आहे? 60°। मग आता एकूण वेळेतील फरक, आता एका रेखावृत्तावर जर 4 मिनिटांनी वाढत असेल तर आपल्याला 60° मध्ये एवढा जे डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये 60° किती वाढत असेल, तर 60 * आपण या ठिकाणी 4 केलं तर 5 * 0 = 24 म्हणजे 240 मिनिटे या ठिकाणी आपल्याला वेळ मिळालेली आहे। तर आता 240 मिनिटे म्हणजे किती तास, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 240 मिनिटांना 60 ने भागावे लागेल। मग 60 ने भागल्यानंतर हा 0 कटला, हा 0 कटला बरोबर 6 * 24, आपलं उत्तर किती आलं, 4 तास। म्हणजेच आता आपण काय सांगू शकतो की ज्यावेळेस इराणमधील मशहद शहर साधारणपणे 60° पूर्व रेखावृत्तावर आहे, जेव्हा ग्रीनिजला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशहद या शहराची स्थानिक वेळ सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो 12 च्या पुढे 4 तास म्हणजे या ठिकाणी मशहद या ठिकाणी किती वाजले असतील, सायंकाळचे किती वाजले असतील, 4 वाजले असतील। किती वाजले असतील? सायंकाळचे 4, कारण 12 च्या पुढे 4 तास म्हणजे किती वाजले असतील, सायंकाळचे 4 वाजले असतील। म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्याला जर एखादं दोन ठिकाणामध्ये जर अंतर दिलं असेल तर त्यावरून आपण जर पूर्वेकडे असेल तर वेळ 4 मिनिटांनी वाढते। तर अशा पद्धतीचं जे विधान आहे या विधानाच्या साहाय्याने आपण कुठल्याही रेखावृत्तावरील वेळ काढू शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी दुसरे एक उदाहरण आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा वेळ काढायची आहे। तर पहा, ब्राझील देशातील मॅनॉशे शहर 60° पश्चिम रेखावृत्तावर आहे। म्हणजे ब्राझील देशातील मॅनॉशे शहर 60° पश्चिम रेखावृत्तावर आहे। ग्रीनिज येथे मध्यान्हचे जर 12 वाजले असतील तर मॅनॉशे ची स्थानिक वेळ काढायची आपल्याला। आता काय करायचं आहे, ब्राझील येथील मॅनॉशे शहर 60° पश्चिम रेखावृत्तावर आहे आणि ग्रीनिज येथे मध्यान्हचे 12 वाजले असता मॅनॉशे तील आपल्याला काय करायचं आहे, स्थानिक वेळ काढायची आहे। तर या ठिकाणी पाहता एक मूळ विधान काय आहे, मूळ रेखावृत्ताला जर पश्चिमेकडे आपण गेलो तर प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी कमी होत असते। पहा, म्हणजे मूळ रेखावृत्ताच्या आपण पश्चिमेकडे गेलो तर प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी कमी होत असते बरोबर। याच्या उलट मूळ रेखावृत्ताच्या आपण पूर्वेकडे गेलो तर प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढत असते, पण आपण या ठिकाणी कुठे आहोत, पश्चिमेकडे आहोत। म्हणून ग्रीनिज व मॅनॉश या ठिकाणाच्या रेखावृत्तामधील फरक किती आहे, 60° आहे। किती आहे? 60° मग एकूण वेळेतील फरक किती येईल, 60° × 4 म्हणजे किती मिनिटे, 400 * 6 = 24, 240 मिनिटे। 240 मिनिटे म्हणजे किती तास, तर याला आपल्याला 60 ने भागावं लागेल कारण एका तासामध्ये 60 मिनिटे असतात। हा 0 कटला 6 * 24, 4 तास। म्हणजे मॅनॉश ग्रीनिजच्या पश्चिमेकडे असल्याने या ठिकाणाची स्थानिक वेळ ग्रीनिज येथील वेळेपेक्षा 4 तासांनी मागे आहे। म्हणून जेव्हा ग्रीनिजला मध्यान्ह असेल तेव्हा मॅनॉशला सकाळचे 8 वाजले असतील। याचं कारण काय आहे, ही जी वेळ आहे स्थानिक वेळ पश्चिमेकडे असल्यामुळे ही 4 तासांनी आपल्याला मागे जावं लागतं। म्हणून जेव्हा ग्रीनिजला मध्यान्ह असेल तेव्हा मॅनॉशला सकाळचे किती वाजले असतील, 8 वाजले असतील। त्यानंतर
विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक वेळ निर्णय असते हे आता आपण अभ्यासित आहे। त्या ठिकाणी लोकांचे दैनंदिन व्यवहार तेथील स्थानिक वेळेप्रमाणे चालतात। आपल्याला माहिती पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक वेळ वेगळी असते। त्या ठिकाणी लोकांचे जे दैनंदिन व्यवहार आहे तेथील स्थानिक वेळेप्रमाणे ते चालत असतात। आकृती 1.3 मध्ये वेगवेगळ्या रेखावृत्तावर स्थानिक वेळ दिलेले आहे। या नकाशाचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची काय करायचे आपल्याला उत्तरे लिहायचे आहेत। त्यासाठी अंशात्मक अंतर व वेळ यांची सांगड घाला। विद्यार्थी मित्रांनो, आकृती 1.3 मध्ये वेगवेगळ्या रेखावृत्तावर स्थानिक वेळ दिलेली आहे आणि या नकाशाचे निरीक्षण आपल्याला करून या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। त्यासाठी अंशात्मक अंतर व वेळ यांची सांगड घालायची आहे। तर आपण आता तो नकाशा पाहू। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता हा नकाशा तुम्हाला काय करायचा आहे, पाहायचा आहे, तो तुमच्या बुक्स मध्ये आहे। आणि हा नकाशा पाहून यावर जे काही आधारित प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला काय करायचा सोडवायची आहेत। म्हणजे या नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता जो नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर पहिला प्रश्न आहे, दिलेल्या नकाशात दिनमान अनुभवणारा प्रदेश कोणत्या रेखावृत्ता दरम्यान आहे ते सांगा। तर पहा, आता दिलेल्या नकाशामध्ये जो दिनमान अनुभवणारा प्रदेश आहे तो आहे, इकडे लक्ष द्या, 90° पश्चिम व 90° पूर्व। म्हणजे दिलेल्या नकाशात दिनमान अनुभवणारा प्रदेश कोणता आहे किंवा कोणकोणत्या रेखावृत्ता दरम्यान आहे। तर 90° पश्चिम ते 90° पूर्व या दरम्यान तो प्रदेश आहे। 90° पश्चिम ते 90° पूर्व या दरम्यान तो दिनमान अनुभवणारा प्रदेश आहे। नकाशातील कोणत्या रेखावृत्तावर मध्यान्ह व कोणत्या रेखावृत्तावर मध्यरात्र आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, नकाशातील 180° पूर्व 180° पश्चिम या ठिकाणी मध्यरात्र आहे आणि शून्य रेखावृत्तावर मध्यान्ह आहे। पहा, नकाशातील 180° पूर्व 180° पश्चिम या ठिकाणी मध्यरात्र आहे तर 0° रेखावृत्तावर मध्यान्ह आहे। न्यू ऑर्लीन्स येथे एडवर्ड हा कोणत्या रेखावृत्तावर आहे। तर न्यू ऑर्लीन्स येथील एडवर्ड हा 90° पश्चिम रेखावृत्तावर आहे। 11 शहरात किती वाजले आहेत। तर 11 शहरात दुपारचे 12 वाजलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, त्याचवेळी पाटण्यातील शहर व टोकेतील याकोटिव काय करत आहेत, या शहरात कोणती वेळ असेल, कोणतेही एक रेखावृत्त निवडा, त्या रेखावृत्ता शेजारी 1° पूर्व पश्चिम रेखावृत्तातील स्थानिक वेळा सांगा। तर नकाशाचे निरीक्षण करून तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात, एका तासात किती रेखावरती सूर्य समोरून जातात। तर पहा, माहिती आहे का तुम्हाला, पृथ्वीवर एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी मध्यान झालेली असते। मध्यरात्रीपासून मध्यानापर्यंतची वेळ इंग्रजी सांगताना अंकापुढे एएम लिहितात। पहा आता कधीपासून, मध्यरात्रीपासून मध्यानापर्यंत, म्हणजे रात्रीच्या 12 पासून दुपारच्या 12 पर्यंत आपण एएम लिहितो। याचा अर्थ अँटी मेरिडियन असा आहे। जेव्हा परिवर्तनामुळे एखादं रेखावृत्त मध्यान्ह वेळेच्या पुढे सरकते तेव्हा त्यावेळेस मध्यानंतर वेळ किंवा काळ असे म्हटले जाते। मग मध्यान्हापासून म्हणजे दुपारच्या 12 पासून ते रात्री मध्यरात्रीपर्यंत हे वेळ इंग्रजीत सांगतांच्या अंकापुढे आपण पीएम लिहितो आणि ती दर्शवताना पोस्ट मेरिडियम असे त्याला म्हणतात। तर म्हणजे काय, रात्रीच्या 12 पासून दुपारच्या 12 वाजेपर्यंत आपण कशी वेळ लिहित असतो अंकात सांगताना, ती त्या वेळेच्या पुढे आपण पीएम लिहितो आणि त्यालाच काय म्हणतात, पोस्ट मेरिडियन असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कशा पद्धतीने वेळ काढायची किंवा त्याच्यामध्ये एका रेखावृत्तावर वेळ माहिती असताना दुसऱ्या रेखावृत्तावर कशी काढायची, त्यानंतर रेखावृत्तानुसार वेळेत कसा फरक पडतो, हा भाग अभ्यासलेला आहे। उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। थँक्यू।